नमस्कार। काल सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यातदार उद्योजक आणि नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनाच्या जुन्या सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेला जिल्ह्यातील अग्रणी बँकांचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने आमदार वैभव नाईक यांनी उद्योग केंद्रांच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारत बँक अधिकारी आल्याशिवाय कार्यशाळा घेऊ नये अशी भूमिका घेतली। जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनीही तीच भूमिका घेतली आणि त्या कार्यशाळेतून बाहेर पडले। आमदार वैभव नाईक यांच्या आक्रमक भूमिकेनंतर उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी बँकिंग अधिकाऱ्यांना बोलावून घेतले। 2.5 तास उशिराने आलेल्या अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक यांनी खडे बोल सुनावले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते नागेंद्र परब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसिंह सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोघाटे, कृष्णा धुरी यांच्यासह इतरजण उपस्थित होते। या सर्वांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले। जिल्हा उद्योग केंद्राकडे उद्योग व्यवसायासाठी 2000 प्रस्ताव आले, त्यातील पात्र 1100 प्रस्ताव बँकांकडे मंजुरीसाठी पाठवले गेले। प्रत्यक्षात त्यातील 300 प्रस्तावच मंजूर केले गेले। याबाबत आमदारांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। मग उद्योजक तयार होणार कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केला। प्रस्ताव रखडवून तरुण उद्योजकांची हेळसांड केली जात आहे, विविध कारणे देऊन उद्योजकांचे प्रस्ताव रखडवले जात आहेत, बँकांकडून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात नाही अशा तक्रारी आपल्याकडे आल्याचे आमदार वैभव नाईक यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले। त्यानंतर सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात येतील असे आश्वासन अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिले। तसेच दरमहा बैठक घेऊन वेळच्या वेळी प्रस्ताव मंजूर केले जातील असे सांगण्यात आले। 10 वाजताची कार्यशाळा नंतर 12:30 वाजल्यानंतर सुरू झाली। बँकिंग अधिकाऱ्यांच्या अनास्थेबाबत उपस्थित उद्योजकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली।